अड्डा ट्वेंटी फोर सेवन या मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो अड्डा ट्वेंटी शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजन आपण एकदम धूमधडाक्यात सगळ्यांच्या एकदम उत्साहात साजरं करत असतो तर सकाळी सकाळी ओकेजनली लाईव्ह स्वरूपात भेटत नाही आहे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जरी तुम्हाला भेटत असेल पण तुमच्याशी भेटण्याचा मोह हा आवरत नाही विद्यार्थ्यांनो काही का असे ना एक डेली पंधरा वीस मिनटं भेटून तुमच्याशी हिदगूच विचारावं आणि तुमचं हिदगूच तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही उल्लेख करावा विद्यार्थ्यांनो चला तर मी आता आजच्या आजच्या लेक्चरमध्ये मी नेमकं काय घेणार आहे असा कुठलाही एखादा पर्टिक्युलर टॉपिक घेत नाही विद्यार्थ्यानं फक्त मध्ये मध्ये तुम्हाला टचअपला जरी आपला अभ्यास जरी आपलं आपण म्हणतो ना विद्यार्थानो की मध्ये दिवाळीचा मोसम असेल घरी पाहुणे आलेले असतील बहीण भाचे सगळं 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 मान्य आहे मला पण दिवसातून कमीत कमी तीन ते चार तास माझा असा पाहिजे ना की माझं माझी जी काही महत्त्वाची ड्रीम पोस्ट आहे एस टी आय असेल तर एस टी आयचं मला वाचावं लागेल पी एस आय असेल तर पी एस आयचं मला वाचावं लागेल आणि ओ रिलेटेड असेल तर आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दीपक सर मदतीला आहे तुमचं डोकं खायला येतात मग मा माझ्या महाराजांनी मला सांगितलेलं आहे की जान लगा दो या फिर जाने दो असं म्हणजे महाराजांनी सांगण्यापेक्षा आपली संस्कृती आहे की आपण महाराष्ट्र म्हटलो ना की लोकमान्य टिळकांनीसुद्धा हा शब्द वापरलेला आहे की मरहट्टे मरतील पण आपला नाच सोडणार नाही आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारे काय करायचं आहे की जे काही उभं राहायचं आहे ना ते आपल्या जीवावरती उभं राहायचं आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची कंटाळा कोणत्याही प्रकारचा आळसे कार्यभाग नसतो आळस न करता तुम्ही पावलं टाकत चला निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आता बघा इथं काय म्हटलेलं आहे दोन प्रश्न मी घेतो लगेच ते पण घेतो सरदार नर्मदा याच्यावरती आहे हे पण तुम्हाला माहिती आहे पण मी वित्त आयोग मी तुम्हाला मुद्दाहून डिस्कस करायला आणलेलं आहे आणि भूगोलाचे काही माइंड चार्ट मी तुम्हाला आजच्या दिवशी मी तुम्हाला लिहायला लावणार आहे विद्यार्थ्यांना बघा आणि बऱ्याच अंशी वित्त आयोगावरती आर्टिकल नंबर टू एटीच्या ज्या काही तरतुदी आहे त्यात जो काही संदर्भ दिलेला आहे आता तुमच्यासमोर बघा इथं काय पहिल्या वित्त आयोगाचे के सी नियोगी आहे एकावन्नला दुसऱ्या वित्त आयोगाचे एकोणीसशे छप्पन्नला के संथानम आहे तिसऱ्या वित्त आयोगाचे एकोणीसशे साठला ए, 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 ए के चंदा आहे चौथ्या वित्त आयोगाचे एकोणीसशे चौसष्टला पी व्ही राजमन्नावारे पाचव्या वित्त आयोगाचे एकोणीसशे अडुसष्टला महावीर त्यागी आहे सहाव्या वित्त आयोगाचे के ब्रह्मानंद ए सातव्या वित्त आयोगाला एकोणीसशे सत्याहत्तरला म्हटलं तर जे एम शेलारे आठव्या वित्त आयोगाचं जर बघितलं एकोणीसशे त्र्याऐंशीला यशवंतराव चव्हाण आहे नवव्या वित्त आयोगाचं जर बघितलं एकोणीसशे सत्याऐंशीला एन पी के साळवे आहे दहाव्या वित्त आयोगाचे के सी पंत आहे अकराव्या वित्त आयोगाचे एकोणीसशे अठ्ठावन्नला ए ए एम आहे बाराव्या वित्त आयोगाचे दोन हजार दोनला सीरंग राजने तेराव्या वित्त आयोगाला दोन हजार सातला विजय केळकर साहेब साहेबे चौदाव्या वित्त आयोगाचे दोन हजार तेराला एन वाय व्ही रेड्डी आहे आणि पंधराव्या वित्त आयोगाचं जर म्हटलं तर दोन हजार सतराला एन के सिंग आहे म्हणजे फॉर्मेशन झालेलं आहे आता तिथून पुढं ते आपण बघणार आहे दोन हजार पंचवीसपर्यंत बरोबर मग आता दहाव्या अकराव्या बाराव्या तेराव्या चौदाव्या आणि पंधराव्या आता आपण आठव्या तर बघितलं यशवंतराव चव, चव साहेब आहे त्यांचा पण आपण इथं काय आता पूर्ण आपण आठवण नाही करणार पण जर जोड्या लावामध्ये तुम्हाला राज्यसेवेला म्हणा किंवा इकडं आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आलंच तर बघा असं लक्षात ठेवायचं पंत खुसरो रंगराजा रंगराजा वेळे काळेला वेळे काळेला रेड्डी सिंग एक छोटस वाक्य तुम्ही लक्षात ठेवा हो बघा तुमच्या समोर क्लिअर होतं विद्यार्थ्यां काय? काय मी पंत खुसरो केसी पंत अकरा वित्त आयोगाचे कोण आहे ए एम खुसरो बरोबर बाराव्या वित्त आयोगाचे कोण आहे विद्यार्थ्यां रंगराजन सी रंगराजन वेळेकाळेला विजय केळकर साहेब आहे बघा आता तेराव्या वित्त आयोगाचे कोणते विजय केळकर वेळेकाळेवरून विजय केळकर तुम्ही लक्षात ठेवू शकतात चौदाव्या वित्त आयोगाचे वाय व्ही था। रेड्डी आर बी आयचे माजी गव्हर्नर रेड्डी साहेब आणि कबीर सिंग साहेब तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात एन के सिंग एन के सिंग मग आता ही ट्रीक तुम्ही कशी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये तुमची उपस्थिती दाखवायला विसरू नका काय म्हटलेलं आहे पंतखुसरू रंग राजा वेळे काळेला रेड्डी सिंग आणि बोलता चालता असा अभ्यास आपल्याला लक्षात आला पाहिजे विद्यार्थ्यांनो असं कोणत्याही प्रकारची जड जड जडवाद आला नाही पाहिजे जडवाद आला रे आला अभ्यासाचा बट्ट्याबोळ झाला रे झाला आलं लक्षात त्याच्यामुळे आता मी काय तुम्हाला असा रट्टा मारायला नाही लावलेलं पण ट्रिक्स अशा लक्षात ठेवा की ज्या तुमच्या बोलीभाषेतील राहतील आलं लक्षात आता इथं काय म्हटलेलं आहे खालील ठिकाणांपैकी रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी कोणते स्थळ प्रसिद्ध आहे तर आता बघा बऱ्याच बऱ्याच अंशी मी तुम्हाला आहे ना आता हा उच्च वातावरणात ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर होते किंवा परिवर्तन होते हा एक महत्वाचा भाग तुमच्या समोर येतोच आहे बरोबर पण अशा प्रकारे असंही पण येतं की बेटांचा बेट कोणत्या महासागरामध्ये आहे हे राज्यसभेच्या दृष्टीने महत्वाचे काही मुद्दे आहे तुम्हाला आता बघा एक तीन ते चार बेटांचा मी तो उल्लेख करतो ते छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही चांगल्या प्रकारे नोट डाऊन करून घ्या आता बघा ब्रिटिश बेटं तुम्ही जर म्हटले तर ब्रिटिश बेटं कोणत्या याच्यात आहे कोणत्या महासागरामध्ये आहे त्यानंतर स्वॉलबार्ड स्वॉलबार्ड जे बेटं आहे ते कोणत्या महासागरात आहे असंही विचारलं जाऊ शकतं मॉरिशस बेटं कोणत्या महासागरात आहे असंही विचारलं जाऊ शकतं त्यानंतर चौथं जे आहे ते कुरिल बेटं कोणत्या महासागरामध्ये आहे तर लक्षात घ्या ब्रिटिश बेटं हे अटलांटिक महासागरात येतात विद्यार्था कोणत्या याच्यात अटलांटिक महासागरामध्ये येतात क्वालबार्ड हे आर्टिक महासागरात येतात आर्टिक महासागरामध्ये ऑबियसली मॉरिशस हे तुमच्या मनात आलेच असेल की हिंद महासागरामध्ये किंवा हिंदी महासागरामध्ये आणि बेटे हे म पॅसिफिक महासागरामध्ये येतात विद्यार्थ्यां पॅसिफिक महासागरामध्ये बरोबर आता हे तुमच्या डोळ्यासमोर हे क्लिअर होतं विद्यार्थ्यां की कशा प्रकारची जोडी प्रकारे येईल बरोबर प्रश्नाचा गोशवारा जर तुम्ही बघितलं आता इथं पण दिलेलं आहे समजा आता मी आणखीन एक जोडी लावायला लावेल तुम्हाला कोणती की पंपाज नावाचे जे काही गवताळ प्रदेश आहे तो कोणत्या ठिकाणी येतो पंपाज गवताळ प्रदेश त्यानंतर डाऊन्स गव डाऊन्स हा जो काही गवताळ प्रदेश आहे तो कोणत्या ठिकाणी आहे त्यानंतर वेल्ड नावाचा जो काही गवताळ प्रदेश आहे तो कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो त्यानंतर चौथा जर मी म्हटलं तर स्टेप नावाचा जो काही गवताळ प्रदेश आहे तो कोणत्या ठिकाणी आहे आणि पाचवा जो काही म्हटलं तर प्रेरीज तर लक्षात घ्या या जोड्या कशा लक्षात ठेवायचा ते एक म मस्त आहे पंपाज दक्षिण अमेरिका टाउन्स जर म्हटलं तर ऑस्ट्रेलिया बरं ऑस्ट्रेलिया वेल नावाचं जर म्हटलं तर तो येतोय दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये स्टेप जर म्हटलं विद्यार्थ्यां रशियामध्ये आणि प्रेरी जर म्हटलं तर ते येतं विद्यार्थ्यां उत्तर अमेरिकेमध्ये आता बघा या ठिकाणी मी एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने इथं लक्षात ठेवायला लावेल की आपण इथं जोड्या लावा हा भाग आर्थिक अर्थशास्त्राच्या दृष्टीने असू द्या एक विशिष्ट असा भाग तुम्ही रट्टा मारल्यासारखं नका करू विद्यार्थ्यांना आलग लक्षात रट्टा मारल्यासारखं नका करू मला अर्थशास्त्राचा हा अँगल डेव्हलप करायचा आहे भूगोलाचा हा अँगल डेव्हलप करायचा आहे जर मी महाराष्ट्राचा भूगोल वाचत असेल तर माझ्या डोक्यातच आलं पाहिजे की अतिघनतेचा प्रदेश कोणता आहे मग इकडं मी लगेच अर्थशास्त्रामध्ये लोकसंख्या एक भाग आहेच माझा म्हणजे इकडचा एक भाग तुम्ही जर क्लिअर केला इकडचा एक भाग जर पक्की वीट रचली तर अर्थशास्त्राची एक वीट पक्की वीट रचलीच जात असते विद्यार्थ्यांना आणि आमच्या एक स्कूलमध्ये ना रयरच्या शाळेमध्ये असताना ना विद्यार्थ्यां माझे एक टीचर नेहमी म्हणायचे की लाहन। लाहन। अभ्यास आहे ना हा वासरासारखा असतो विद्यार्थ्यांना वासरासारखा वासरू जे असतं ना लहान लहान आपण वस्तू बारा सात साजरं केलंच असेल चार एक दिवसापूर्वी बरोबर वास वासरासारखं असतो विद्यार्थ्यांना अभ्यास आणि हाच अभ्यास जर तुम्ही जर वेळेवरती केला नाही त्याला योग्य महत्त्व दिलं नाही या वासराचा बैल बैल होतो आणि हा बैल ना विद्यार्थ्यांना तुम्हाला पुढे जाऊन उचलणं जड जातो आणि हा बैलच तुम्हाला शिंग मारतो असं ते म्हणायचे आणि आजही तो संस्कार आपण लक्षात ठेवलेला आहे डोक्यामध्ये स्थिर केलेला आहे आणि ही गोष्ट प्रकर्षाने अशी जाणवते ना गोष्ट ह्या गोष्टीचा रिफ्लेक्शन असं होऊ शकतं मग मी कसं लक्षात ठेवेल पंपाज दक्षिण अमेरिका डाऊन्स ऑस्ट्रेलिया वेल्ड दक्षिण आफ्रिका स्टेप रशिया प्रेरित उत्तर अमेरिका मी लक्षात ठेवेल म्हणजे लक्षात ठेवेल आणि त्याच्यासाठी मला काही प्रकारची जरी प्रॅक्टिस करायची गरज पडली तर अड्डा ट्वेंटी फोर सेवनचं मी ॲप्लिकेशन डाउनलोड करील मराठी भाषा सिलेक्ट करेल कारण की मरा माझ्या मराठीची बोलू कौतुकी फरे अमृता ते पैजा जिंके बरोबर तर ईमेल आय डी प्रॉपर टाकेल मोबाईल नंबर प्रॉपर टाकेल आणि याच्यामधून मला काही कॉइन्स मिळतील त्या प्रॅक्टिस केलेल्या कॉईन्समध्ये मिळतील त्यांना मी रिडीम आमच्या यशदा बॅचसाठी करेल कारण की यशदा बॅच ही फक्त आणि फक्त तेराशे रुपयेमध्ये मिळते ही पंधरा नोव्हेंबरपासून आपली बॅच चालू करतोय विद्यार्थ्यानो पूर्ण सव्वीस जानेवारीपर्यंत आपली ही बॅच चालणार आहे स्टडी प्लॅन तुम्हाला लवकरच पब्लिश केलं जाईल ट्रिपल सिक्स नॉकआउट वॅकन्सी आहे तर आपण त्याचा परिपूर्णपणे पछड पडछा त्याचा पूर्ण आपण फडशा पाडणार आहोत विद्यार्थ्यानो आणि महापॅक जर घेतलं तर दुग्ने दुगुणी तुम्हाला फायदा होईल की पावनखिंड बॅच पण राज्यसेवेची अटेंड करता येईल आणि आपली ही पण बॅच तुम्हाला अटेंड करता येईल कोणती आपली यशदा नावाची जी बॅच आहे ती पण तुम्हाला अटेंड करता येईल विद्यार्थ्यांना तर परिपूर्ण पद्धतीने हे जे काही छोटे छोटे जे तुम्हाला हे सांगितले पंपाज डाऊन्स वेल्ड स्टेप प्रेरीज रिस्पेक्टिवली दक्षिण अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका रशिया आणि उत्तर अमेरिका आणि बेटांच्या संदर्भात जर सांगितलं तर तुम्हाला होमवर्क इथं छोटंसं देऊन ठेवतो की आपले अंदमान निकोबार बेटं त्यानंतर ते, सगळ्यात महत्त्वाचं लक्षद्वीप बेट त्यानंतर आपल्या भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानचे महत्त्वाचा जो काही जोडणारा भाग आहे आणि पॉंडिचेरी हा जो काही भाग आहे केंद्रशासित प्रदेश तर त्याचे जे काही वेगवेगळे जिल्हे कोणकोणत्या राज्यांना अटॅच आहे हे मॅपमध्ये बघून ठेवा विद्यार्थ्यांना हा छोटासा तुम्हाला होमवर्क आहे तर तो चांगल्या प्रकारे करून ठेवा चांगली प्रॅक्टिस कराल याची मला खात्री आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये जो काही तयारीचा आपला ख जो काही नंदादीप आहे तो आपण चालू ठेवूया काही ॲडमिशन रिलेटेड जर डाऊट असतील तर शहाण्णव सत्तावन्न बत्तीस आठ झिरो झिरो सहा या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकतात काही स्टडी प्लॅन रिलेटेड जर तुम्हाला वाटलं मला मेसेज करायचं आहे तर तुम्ही शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करू शकतात तुमच्या सजेशन तुमच्या सूचना यांचं ऑलवेज वेलकम आणि तुम्हाला माझ्याविषयी जर काय वाटत असेल चांगले आहे बघा शब्दे शब्दे वाटू जनलोका बघा शब्दांविषयी तु संत तुकाराम म्हणतात शब्द आमूच्या जीवांचे जीवन शब्दे वाटू धनजन लोका तुका म्हणे पहा शब्द हाच देव शब्द त्याचे गौरव पूजा करू शब्द हा माणसाला तोडत असतात शब्द माणसाला जोडत असतात शब्द हे कमेंट बॉक्समध्ये चांगल्या प्रकारे मेन्शन करा निश्चित प्रकारे तुमचं सजेशन माझ्यापर्यंत पोहोचवा दिवाळीचा एन्जॉय करा दिवाळीनंतरही आपण भेटू मधल्या काळामध्ये मी नऊ नऊ दहा अकरा बारा या चार दिवस काही पर्सनल फॅमिलीसाठी वेळ दिलेला आहे तर थोडंसं आम्ही कंटिन्युअसली कामात असतोच तर बऱ्याच दिवसाचा तीन महिन्यापासून सुट्टी घेतलेली नाही आहे तुम्ही जरा सुट्टी घेतो आणि एन्जॉय करतो फॅमिलीलाही वेळ देणं गरजेचं आहे सो टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पण तुमच्या पा फॅमिलीचे स्वप्न पूर्ण करा काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र अड्डा ट्वेंटी फोर सेवन या मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो अड्डा ट्वेंटी फोर सेवनचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका अड्डा ट्वेंटी फोर सेवन या मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो अड्डा ट्वेंटी फोर सेवनचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका